राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस अजित उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज पंढरपूर तालुक्यातील बाळवणी येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य संचालक विठ्ठल सहकारी साखर कारखाना संस्थापक अध्यक्ष युवा गर्जना संघटना युवक नेते समाधान काळे यांच्या संकल्पनेतून आणि चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. यात गरजूंना चष्म्याचे वाटप करण्यात आले. तसेच शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या या रुग्णांना पुणे येथे पाठवले जाणार आहे. शिबिरात मशीनद्वारे नेत्र तपासणी, पारंपरिक पद्धतीने नेत्र तपासणी, डोळ्याच्या प्रेशरची तपासणी, नजरेबाबत सुयोग व मार्गदर्शन या प्रकारच्या तपासण्या संपूर्ण मोफत केल्या जाणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समाधान काळे यांनी केले होते. तत्पूर्वी चेअरमन कल्याण काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी चेअरमन कल्याण काळे बोलताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाधान काळे हे सातत्याने सर्वसामान्यांच्या अडेअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नमध्ये असतो. त्यामुळे आरोग्याच्या सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हितासाठी राबवलेले नेत्र तपासणी शिबिर हा सामाजिक उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत त्यांच्या हातून अशीच पक्षाची उन्नती घडो असे काळे यांनी प्रतिपादन केले. यावेळी बहुसंख्येने नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.